ओला कॅब स्कीम स्वस्तात प्लॉट खरेदी आणि गुंतवणूक केलेल्या रकमेवर महिन्याला 10% परताव्याच्या आमिषाने चौघांनी रेशमा शेख यांना 25,50,000 रुपयांना गंडा घातलाय. या प्रकरणी शेख यांनी जहारा अनवर हुसेन मुल्ला, अनवर मुल्ला, शमाईला उर्फ शुम्मी अनवर हुसेन मुल्ला, सर्व राहणार शास्त्री चौक मिरज आणि शाहिद सज्जाद भोकरे राहणार खतीबनगर मिरज अशी त्यांची नावं आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वरील सर्व संशयितांनी रेशमा शेख यांना ओला कॅब स्कीम करून देतो, त्यासाठी काही रक्कम लागेल असे सांगितले होते. रेल्वे ब्रिजजवळ अकबर मोमीन यांचा एक प्लॉट असून तो स्वस्तात खरेदी करून देतो असे सांगितले होते. तसेच काही रक्कम गुंतवल्यास त्यावर महिन्याला 10% परतावा देण्याचे देखील आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून रेशमा शेख यांनी ओला कॅबसाठी 15,20,000 रुपये तर अकबर मोमीन यांचा प्लॉट खरेदी करण्यासाठी 10,30,000 रुपये संशयितांना दिले होते. परंतु संशयितांनी ओला कॅबही सुरू केली नाही आणि मोमीन यांचा प्लॉट देखील खरेदी करून दिला नाही. त्यामुळे रेशमा शेख यांनी दिलेले पैसे परत देण्यासाठी संशयितांकडे मागणी केली, परंतु पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने शेख यांनी चौघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील अधिक तपास करत आहेत.